दिंडे, विनायकभाऊ पांडे, योगेशजी घोलप, संदेशजी शिंदे आणि ज्यांना प्रचंड बहुमताने निवडून दिलं असे आदरणीय खासदार राजाभाऊ वाजे, सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित सर्व शिवसैनिक माता भगिनी बांधव, साहेब लोकसभेची निवडणूक जी जिंकली आहे, आदरणीय उद्धव साहेबांच्या आशीर्वादानं जे शिवसैनिकांनी मेहनत घेतली ती प्रचंड मेहनत घेतली, त्यामध्ये 6 विधानसभा, 19,10,000 मतदान आणि 1910 बूथ आणि प्रत्येक विधानसभेमध्ये बूथ प्रमुखाची नियुक्ती। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1,00,000 अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। संघटनात्मक बांधणी, इलेक्शन कमिशन ज्या वेळेस शिवसैनिकांना पदाधिकाऱ्यांना मीटिंगला बोलवलं त्या त्या वेळेस शिवसेनेचे पदाधिकारी विधानसभा प्रमुख असतील, उपजिल्हा प्रमुख असतील, मतदार यादीचे निरीक्षक असतील, मतदार यादीवर काम करणारा बूथ प्रमुख असेल आणि मतदार यादीवरती काम करणारा आता BLO असेल। ज्या पद्धतीने लोकसभा निवडणूक आम्ही लढवली, इलेक्शन कमिशनला सुद्धा वेळोवेळी ज्या पद्धतीने पत्रव्यवहार केला, मतदान झाल्यानंतर जे आपले बूथ प्रमुख होते 1910 बूथ प्रमुख साहेब 100% 17C फॉर्म कलेक्ट करण्याचं काम आपल्या बूथ प्रमुखांनी केलं आणि त्याच्यावरचा बॅलेट युनिट नंबर, कंट्रोल युनिट नंबर आणि VFT पॅड नंबर ज्यावेळेस मतमोजणी झाली त्यावेळेस त्या युनिटचा नंबर तपासल्याशिवाय आपल्या मतमोजणी प्रतिनिधीने ते युनिट ओपन करू दिलं नाही आणि त्यावेळेस स्टार्टिंग टायमिंग, क्लोजिंग टायमिंग हा युनिटचा चेक केल्याशिवाय, मतदान युनिटचा चेक केल्याशिवाय आम्ही मतदान मोजणी करू दिली नाही। त्याच पद्धतीने प्रत्येक युनिटचे बॅटरी ही 60-65% असली पाहिजे, काही बॅटऱ्यांचा पॉवर ही 99% होती, त्याला आम्ही विरोध केला, मतदान मोजणी थांबवली आणि मतदान मोजणी थांबवल्यानंतर अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं 99% बॅटरी असणं हे चुकीचं आहे, परंतु त्याची बॅटरी संपली असेल म्हणून आम्ही ती बदलली असेल, परंतु युनिटचे सील चेक केल्याशिवाय आम्ही कुठलेही मतदान मोजणी करू दिली नाही। हे आमचं एशियाचं गमक आहे आणि मला विनंती आहे आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहे, प्रत्येक विधानसभेमध्ये आपला बूथ प्रमुख जसा BLO आपण पक्ष कार्यामध्ये ज्या वेळेस संघटनात्मक बांधणी करतोय तर आम्ही BLO वरती भर देतोय, बूथ प्रमुखावरती भर देतोय आणि त्या पूर्ण 100% झाल्यानंतर निवडणूक ही सोपी होईल आणि आम्ही मतदार यादीनुसार आम्ही मतदार तपासत नाही, आम्ही मतदारानुसार यादी तपासतोय आणि आम्ही जे ब्लॉक केलेले आहेत त्यानुसार जर आम्ही निवडणूक प्रोग्राम राबवला तर मला असं वाटतं नाशिक शहरामधल्या व नाशिक लोकसभेच्या 6 जागा आणि नाशिक जिल्ह्याच्या 15 जागा यापैकी कमीत कमी 8-10 जागा आपल्याला मिळावा अशी विनंती मी करण्यासाठी उभा आहे। मला खात्री आहे शिवसैनिकांचं प्रेम आहे, संघटनात्मक बांधणी चांगली आहे, आदरणीय उद्धव साहेबांना
सहानुभूती आहे. मशाल ही चिन्ह लोकसभेला जरी नवीन असलं तरी लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे, पण विधानसभेला याच्यापेक्षा जास्त मताने आपण निवडणुका जिंकू अशी मला खात्री आहे. साहेब गद्दारांच्या 50 खोके घेतल्यानंतर गद्दारांनी जी आपल्या पाठीमागे खंजीर खोपसला आणि सत्याचं ध्रुवीकरण केलं, सत्तेमध्ये बसलेत आणि हे लाडकी बहीण योजना त्यांनी अंमलात आणली. परंतु गॅस सिलेंडर 1200 रुपये झालं, सतत GST मध्ये पैसा घेतोय, BBNA मध्ये पैसा घेत आहेत. ज्या पद्धतीने वसुली करतायत, 5 वर्ष वसुली केली आणि आता 3 महिने ते देणार. बदलापूरच्या घटनेबाबत आदरणीय वसंतभाऊंनी सांगितलं की कशा पद्धतीची घटना झाली, त्याचा तीव्र शब्दामध्ये शिवसैनिकांनी निषेध केला. निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये साहेब आपण सर्व विधानसभा जिंकू असं आपल्याला आश्वासन देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.